हेलो, ट्वेल्थ कॉमर्स सेक्रेटरियल प्रैक्टिस स्टूडेंट्स। लास्ट फ्यू लेक्चर्स वी हैव स्टार्टेड चैप्टर नंबर 9, डिपॉजिटरी सिस्टम। डिपॉजिटरी सिस्टम मीनिंग पाहिला आपण, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ डिपॉजिटरी सिस्टम सेकंड नंबर पाहिला, त्यानंतर थर्ड ॲडव्हांटेजेस और बेनिफिट्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टम, डिपॉझिटरी सिस्टमचे फायदे पाहिले इन्व्हेस्टर्सच्या दृष्टिकोनातून अँड ऑन कंपनीच्या दृष्टिकोनातून। त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट आपण 9 चॅप्टरमध्ये सुरू केला होता, कॉन्सिक्वन्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टम। डिपॉझिटरी सिस्टमचे घटक कोणते कोणते आहेत, डिपॉझिटरी सिस्टमचे घटक। पॉइंट नंबर 4, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टम। डिपॉझिटरी सिस्टमचे घटक हे आपण लास्ट लेक्चरमध्ये सुरू केलं होतं। ऑल ऑपरेशन अंडर द डिपॉझिटरी सिस्टम इज परफॉर्म्ड बाय डिपॉझिटरी विथ द हेल्प ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट्स ॲज एक्सप्लेन्ड बिलो। कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टम, द डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स मीन्स DP, BO मीन्स द बेनिफिशियर ओनर, अँड लास्ट द इश्युअर कंपनी। डिपॉझिटरी सिस्टम खालील घटकांच्या मदतीने कार्यान्वित होते। डिपॉझिटरी सिस्टमचे घटक खालीलप्रमाणे आहेत, फर्स्ट आहे द डिपॉझिटरी, सेकंड आहे DP द डिपॉझिटरी पार्टिसिपेंट, थर्ड आहे BO द बेनिफिशियल ओनर, अँड लास्ट आहे इश्युअर कंपनी। त्यामधील आपण द डिपॉझिटरी हे पाहिलं लास्ट लेक्चरमध्ये, त्यानंतर सेकंड डिपॉझिटरी पार्टिसिपेंट मीन्स DP हा पाहिला आपण, आणि त्यानंतर थर्ड नंबर द बेनिफिशियल ओनर BO बेनिफिशियल ओनर। हे डिपॉझिटरी सिस्टमचे कॉन्स्टिट्युएंट्स आपण पाहत आहोत, घटक पाहत आहोत। त्यामधील थर्ड नंबर आपण पाहायला सुरुवात करत आहोत, द बेनिफिशियल ओनर BO। द बेनिफिशियल ओनर इज द इन्व्हेस्टर ऑफ सिक्युरिटीज हू हॅव अवाइल्ड द सर्व्हिसेस ऑफ डिपॉझिटरी पार्टिसिपेंट। बेनिफिशियल ओनर हा सिक्युरिटीजचा गुंतवणूकदार असतो, सिक्युरिटीजचा इन्व्हेस्टर आहे, ज्यांनी अवेल्ड द सर्व्हिसेस ऑफ डिपॉझिटरी पार्टिसिपेंट, ज्यांनी डिपॉझिटरी सेवेचा लाभ घेतला आहे अशा सिक्युरिटीजचा तो इन्व्हेस्टर हा बेनिफिशियल ओनर असतो। त्यानंतर सेकंड नंबर आहे, बेनिफिशियल ओनर इज इंटाइल्ड टू ऑल राइट्स बेनिफिट्स अँड इज सब्जेक्ट टू ऑल लायबिलिटीज विथ रिस्पेक्ट टू सिक्युरिटीज हेल्ड बाय डिपॉझिटरी। डिपॉझिटरीने धारण केलेल्या सिक्युरिटीजवरील BO चे म्हणजेच बेनिफिशियल ओनरचे सर्व राईट्स बेनिफिट्स हे सिक्युरिटीजच्या संदर्भात असलेल्या जबाबदाऱ्यांना अधीन राहून असतात, जो कोणताही बेनिफिशियल ओनर आहे त्याच्याकडे सर्व राईट्स सर्व फायदे हे सिक्युरिटीजच्या संदर्भात असलेल्या जबाबदाऱ्यांना अधीन राहून असतात। बेनिफिशियल ओनर हा सिक्युरिटीजवाल्यांचा एक इन्व्हेस्टर असतो, गुंतवणूकदार असतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे सर्व सिक्युरिटीज धारकांचे पूर्णपणे त्याच्याकडे बेनिफिट्स आणि राईट्स असतात।
त्यानंतर थर्ड नंबर, द बेनिफिशियल ओनर कॅन आल्सो बी कॉल्ड ॲज क्लायंट ऑफ डिपॉझिटरी अँड डीपी. द बेनिफिशियल ओनर हा कोण आहे? एक प्रकारे तो त्यांचा गुंतवणूकदार आहे, म्हणजे इन्व्हेस्टर आहे, जो पूर्णपणे त्याच्या उद्देशाने, म्हणजेच तो काय करत असतो पूर्णपणे, तो एक आल्सो बी कॉल्ड ॲज क्लायंट ऑफ डिपॉझिटरी, तो डिपॉझिटरीचा एक प्रकारे क्लायंट आहे त्याचा, आणि तो त्याच्यावरूनच नुसार वर्किंग करत असतो. म्हणजेच बेनिफिशियल ओनर हा डिपॉझिटरी आणि डीपीचा ग्राहक देखील म्हटले जाऊ शकते, कारण की तो क्लायंट आहे. क्लायंट म्हणजेच एक प्रकारे ग्राहक सुद्धा तो असतो. फोर्थ नंबर, बेनिफिशियल ओनर क्लायंट इज रिक्वायर्ड टू ओपन अ डीमॅट अकाउंट विथ द डिपॉझिटरी पार्टिसिपेंट मीन्स डीपी फॉर इलेक्ट्रॉनिक होल्डिंग ऑफ सिक्युरिटीज. बेनिफिशियल ओनर हॅज टू पे चार्जेस टू द डीपी डिपॉझिटरी पार्टिसिपेंट डीपी अवेलिंग द सर्व्हिस ऑफ डीपी. बेनिफिशियर ओनर हा गुंतवणूकदार आहे, इन्व्हेस्टर्स आहे, ज्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सिक्युरिटीज ठेवण्याच्या उद्देशाने डिपॉझिटरीमध्ये डीमॅट अकाउंट उघडले जाते. डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडून मिळणाऱ्या सर्व्हिसेससाठी बेनिफिशियर ओनरला काय द्यावे लागते? चार्जेस देत असतो. फिफ्थ नंबर आहे, बेनिफिशियर ओनर इज गिवन अ युनिक अकाउंट नंबर इन विच सिक्युरिटीज आर हेल्ड. बेनिफिशियर ओनरला एक विशिष्ट खाते क्रमांक दिलेला असतो ज्यामध्ये सिक्युरिटीज ठेवल्या जातात. बेनिफिशियर ओनर हा एक प्रकारचा क्लायंट आहे, तो इन्व्हेस्टर्स ऑफ सिक्युरिटीज आहे, तो गुंतवणूकदार आहे, तो त्याचबरोबर बेनिफिशियर ओनर हा ग्राहक देखील म्हटले जाऊ शकते, क्लायंटसुद्धा म्हटले जाऊ शकते. बेनिफिशियर ओनरला एक युनिक अकाउंट नंबर दिलेला असतो ज्यामध्ये त्यांनी सिक्युरिटीज आर हेल्ड, त्यामध्ये सिक्युरिटीज ठेवल्या जातात. त्यानंतरचा लास्ट नंबरचा घटक आहे फोर्थ नंबरचा, द इश्युअर कंपनी. इश्युअर कंपनी इट मीन्स, आता इश्युअर कंपनी म्हणजे काय? इश्युअर कंपनी इट मीन्स द कंपनी विच हॅज इश्यूड द सिक्युरिटीज विच आर डीमटेरियलाइज्ड. याचा अर्थ अशी कंपनी जिने सिक्युरिटीज डीमटेरियलाइजेकरण केले आहे. इश्युअर कंपनी म्हणजे याचा अर्थ अशी कंपनी जिने सिक्युरिटीज डीमटेरियलाइजेशन केले आहे, अशालाच इश्युअर कंपनी. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममध्ये ज्या कंपनीने सिक्युरिटीज ठेवल्या आहेत किंवा सिक्युरिटीज दिलेल्या धारण केलेल्या आहेत अशांना इश्युअर कंपनी असं म्हणण्यात येते. सेकंड नंबर, इट मस्ट रजिस्टर्ड विथ द डिपॉझिटरी. कंपनीने डिपॉझिटरीकडे रजिस्टर नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण कॉन्सिक्वेन्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टमचे हे चार घटक पाहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे फिफ्थ नंबर नाइन्थ चॅप्टरमधील पाहायचं आहे कन्सेप्ट टर्म्स
कंसेप्ट टर्म्स रिलेटेड टू डिपॉजिटरी सिस्टम. डिपॉजिटरी सिस्टमच्या संबंधित संकल्पना टर्म्स संज्ञा पाहायच्या आहेत. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय, रिमटेरियलायझेशन म्हणजे काय, त्यानंतर फंगिबिलिटी म्हणजे काय, त्यावरची जी फंगिबिलिटी, असे वेगवेगळे त्याचे कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्टसुद्धा आपल्याला क्वेश्चन्समध्ये विचारण्यात येतात. तर यावरतीच इथं आपण कन्सेप्ट अँड टर्म्स पाहूयात. फर्स्ट कन्सेप्ट, जितक्या वेळा आपण डिमटेरियलायझेशन किंवा डिमटेरियलाइज्ड म्हणत होतो, ती नेमकी काय आहे, त्या संदर्भातील वर्किंग डिमटेरियलाइज्ड म्हणजे. फर्स्ट कन्सेप्ट आहे डिमटेरियलायझेशन. आपल्याला 2 मार्क्ससाठी कन्सेप्ट आणि टर्म्स आहेत क्वेश्चन्स, त्यामध्ये 2 मार्काला आपल्याला विचारण्यात येतो. डिमटेरियलायझेशन म्हणजे नेमकं काय हे अधिक स्पष्टपणे पाहूयात आपण. डीमॅट इज अ प्रोसेस व्हेअर बाय अ क्लायंट कॅन गेट फिजिकल सर्टिफिकेट कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रॉनिक मोड. डीमॅट, ज्यालाच डिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात येतं, DEMAT, डीमॅटलाच डिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात येतं. डिमटेरियलायझेशन ही एक अशी प्रकारची प्रोसेस आहे ज्यामध्ये नोंदणीकृत जे सर्टिफिकेट देऊन, नोंदणीकृत सर्टिफिकेट आहेत ते देऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्याचे रूपांतरण केले जाते, कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रॉनिक मोड. क्लायंट गेट फिजिकल सर्टिफिकेट कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रॉनिक मोड. जे फिजिकल सर्टिफिकेट आहे सिक्युरिटीज संदर्भातील, त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये होतं, त्यालाच डिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात येतं, इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये. त्यानंतर द क्लायंट हॅज टू सरेंडर द सर्टिफिकेट अलॉंग विथ द डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म. डीमॅट रिक्वेस्ट फॉर्ममध्ये क्लायंट आपले सर्टिफिकेट, जो इन्व्हेस्टर आहे त्यांनी गुंतवणूकदारांनी भरलेला जो डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म आहे, विनंती अर्ज डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे डिपॉझिटरीकडे पाठवला जातो व त्याच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरीकडे डीमॅट खात्याची जमा होते. द डिपॉझिटरी पार्टिसिपेंट फॉरवर्ड दीज टू द डिपॉझिटरी हू इन टर्न फॉरवर्ड इट टू द इश्युअर. आफ्टर कन्फर्मेशन प्रोसेस इश्युअर द डिपॉझिटरी विल क्रेडिट द सिक्युरिटीज इन द डीमॅट अकाउंट विथ डिपॉझिटरी पार्टिसिपेंट. यालाच डिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. डिमटेरियलायझेशन ही अशी प्रक्रिया आहे किंवा अशी प्रोसेस आहे ज्याद्वारे फिजिकल सर्टिफिकेटचं कन्व्हर्जन इनटू इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये केलं जातं, अशालाच डिमटेरियलायझेशन असं म्हणतात. त्यानंतर इन्व्हेस्टरने भरलेला डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म, त्यांच्या रिक्वेस्टवरनं, त्यांच्या विनंती अर्जावरनं डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे पाठविला जातो व डिपॉझिटरीच्या पार्टिसिपेंटच्या मान्यतेनंतर, अप्रूव्हलनंतर डिपॉझिटरीकडे डीमॅट खात्यात सिक्युरिटीज जमा करण्यात येते. द डिपॉझिटरी विल क्रेडिट द सिक्युरिटीज इन द डीमॅट अकाउंट विथ डिपॉझिटरी पार्टिसिपेंट. त्यांच्या अप्रूव्हलनंतर, कन्फर्मेशननंतर डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे डीमॅट अकाउंटमध्ये सिक्युरिटीज जमा करते.
अशा पद्धतीने आपण डीमॅट म्हणजे डिमटेरियलायझेशनचे आपण काय पाहिलं, कन्सेप्ट अँड टर्म्स पाहिले. त्यानंतर आपल्याला पुढे सेकंड नंबरचे कन्सेप्ट रिमटेरियलायझेशन रिमॅट हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. या कन्सेप्ट आणि टर्म्स आपल्याला 2-2 मार्क्सला 2 मार्क्सला विचारण्यात येतात. प्रत्येकाने या राईट डाऊन करून व्यवस्थित मेमराईज करायचं आहे. थँक्यू एवरीवन. थँक्यू स्टुडंट्स.